नमस्कार। बँक ठेवीदाराच्या या तिसऱ्या भागामध्ये मी आपणास आयकर कायद्यासंदर्भातील काही संकल्पना आपणास सांगू इच्छितो। बँकेतून मिळणाऱ्या प्रत्येक व्याजावरती आपल्याला टॅक्स भरायचा आहे। बचत खात्यावरील व्याज 10,000 पर्यंत माफ आहे आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मुदत ठेवीवर मिळणारा व्याज 50,000 पर्यंत माफ आहे। हे जर का सोडलं तर सगळ्या व्याज रकमेवरती आपल्याला कर भरावा लागेल। त्यामुळे आपलं आयकर विवरणपत्र भरत असताना बँकेच्या सगळ्या व्याजाच्या नोंदी त्यात आलेल्या आहेत याची खात्री करून घ्या। बऱ्याच वेळा असं होतं की आपण अनेक बँकांमध्ये ठेवी ठेवतो, त्यातल्या काही कमी रकमेच्या असतात, काही जास्त रकमेच्या असतात। याचबरोबर अनेक बँकांमधनं बचत खाती आपल्याला यानं त्यानिमित्तानं काढावी लागतात। त्यात व्यवहार असतो, व्यवहार नसतो, काहीही जरी असलं ती प्रत्येक खात्यावरती जमा झालेल्या व्याजाच्या नोंदी एकत्र करून तुम्हाला तुमच्या आयकर विवरणपत्रकात दाखवले पाहिजेत हे विसरू नका। तुम्हाला असं वाटेल की माझं एक खातं छोटं खातं आहे, आयकर खात्याला कशाला माहीत असेल, त्यांना कशाला लक्षात येईल खात्याचं, पण हे सगळं तर विसरून जायचं आहे आपण। कारण टेक्नॉलॉजीचा वापर करून तुमच्या प्रत्येक बँक खात्यातील माहिती आयकर विभागाकडे दरवर्षी जमा होणारी आहे। तुम्हाला किती व्याज मिळालं, तुमच्या खात्यात किती रोख रक्कम जमा झाली, तुम्ही खात्यातनं किती रोख रक्कम काढली, ह्या सगळ्या नोंदी आयकर खात्याकडे जमा होतात। त्यामुळे मी एखाद्या बँकेचं खातं दाखवू का नको, एखाद्या मुदत ठेवीचं व्याज दाखवू का नको, अशा जर का संभ्रमात असताल तर त्या संभ्रमातनं बाहेर या। बऱ्याच वेळा असं होतं की आपण मुदत ठेवी या दामदुपटीच्या नेत होतो, म्हणजे व्याज आणि मुद्दल एकत्रच आपण घ्यायचा विचार करतो मॅच्युरिटीच्या वेळेस, पण दरवर्षी व्याजावरती आपल्या मुदत ठेवीवरती मिळणारं व्याज हे आपल्या आयकर विवरणपत्रकात दाखवण्यास विसरू नका। कारण त्याच्यावरचा TDS कट झालेला असतो आणि तो TDS ज्या त्या वर्षाचं उत्पन्न दाखवून आपल्या एकूण आयकर विषयक जबाबदारीतनं किंवा रकमेतनं तो कमी करायचा असतो। त्यामुळे बँकेच्या प्रत्येक गोष्टी समजून घ्या आणि वर्ष संपलं रे संपलं की सगळी पासबुक आपली व्यवस्थित भरून घ्या। बऱ्याच वेळा असं होतं की पासबुक नीट भरली जात नाही, मधल्या नोंदी त्या ठिकाणी राहतात, त्यांची बऱ्याच वेळा त्यांची आपली प्रिंटर्स चालू नसतात, शाई त्याची अगदी व्यवस्थित नसती, पुसटशी माहिती आलेली असती। हे सगळं नीट पाहून घ्या आणि आयकर विषयक विवरणपत्राची तयारी करत असताना आपल्या बँक खात्यातले व्यवहार व्यवस्थित दाखवले जात आहेत का नाही हे तपासून पहा। कारण बँकांची माहिती आयकर खात्याकडे जाती हे तुम्हाला मी सातत्याने सांगतोय, ती लक्षात ठेवा, त्याकडे दुर्लक्ष करू नका। जर का एखाद्या खात्यावरचं व्याज आपण दाखवलं नाही तर त्याच्यावरती कर लावायचा अधिकार आयकर विभागास आहे आणि नुसताच तो कर लागला जाणार नाही तर त्याच्यावर तुम्हाला दंडही भरावा लागेल। प्रॉसिक्युशन सारख्या तरतुदी पण त्यातनं केल्या जातील, अर्थात त्याच्याला काही रकमेची बंधनं आहेत नाही असं नाही, छोट्या मोठ्या रकमेला लगेच प्रॉसिक्युशन होणार नाही, पण अतिरिक्त व्याज आणि दंड मात्र आपल्याला भरावा लागेल हे विसरून जाणार नाही। बँक ठेवीदारांनी आयकरांची विवरणपत्र भरत असताना अतिशय शांत चित्तानं बँकेतल्या आपल्या सगळ्या व्यवहाराच्या नोंदीची एक यादी करून त्याची विवरणपत्र तयार करून ते विचारात घेतलं पाहिजे हे आपल्याला सांगणं आहे। माझ्या बँक खात्याकडे कोणाचं लक्ष जाईल या संकल्पनेतनं बाहेर या। आज एवढंच तुम्हाला सांगणं आहे। बाकी कुठल्या बँकेत आपली ठेव सुरक्षित आहे, सुरक्षित आहे म्हणजे त्याचे नेमकं सुरक्षितता कोणाच्या हातात आहे याबद्दलचा एक स्वतंत्र व्हिडिओ मी करणार आहे। त्याला काहीसा थोडासा वेळ लागेल कारण त्याची थोडीशी माहिती संकलनाचं काम चालू आहे। आज मात्र आपली बँकेची ठेव कोणत्याही प्रकारची असू दे, एक वर्षाची असू दे, महिन्याची असू दे, 3 महिन्याची असू दे, दामदुपटीची असू दे, ती रिकरिंग डिपॉझिट म्हणून असू दे, पिग्मी डिपॉझिट म्हणून असू दे, कुठल्याही प्रकारच्या बँक ठेवी, बँकेतल्या नोंदी आणि त्याच्यावर मिळणारं उत्पन्न हे विचारात घेतलंच पाहिजे हे तुम्हाला मी सातत्याने सांगतोय। बँक ठेवीदारांनो सावधानतेने आपले व्यवहार करा आणि आपल्या आयकर विवरणपत्रकात व्यवस्थित दाखवा हेच तुम्हाला सांगणं। धन्यवाद।